आज आपण पाहतोय विकसित भारताकडे आम्ही चाललोय आणि विकसित भारताकडे जात असताना मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला जगामध्ये पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था केलं. पाचवी अर्थव्यवस्था केलं हे तर महत्त्वाचं आहेच, पण सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? आश्चर्य हे आहे की गरिबाचं कल्याण करून देखील अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊ शकतो हे मोदीजींनी दाखवून दिलं. केवळ मुठभर लोकांचा विकास करून नाही, गरिबाला घर दिलं, गरिबाला त्या ठिकाणी शौचालय दिलं, गरिबाला गॅस दिला, गरिबाला इलेक्ट्रिसिटी दिली, गरिबाच्या घरी पाणी दिलं आणि त्यातनं आमच्या अर्थव्यवस्थेचा विकास केला. आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे काळ्या पैशावर मोदीजींनी प्रहार केला, ज्या धन्ना सेठांनी आपल्या तिजोरीमध्ये काळा पैसा जमा करून ठेवला होता, सगळा पैसा बाहेर काढून गरिबाच्या कल्याणाकरता लावण्याचं काम या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी या ठिकाणी केलं. आणि अर्थव्यवस्था मोठी झाली म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था मोठी झाली की संधी मिळते, नोकऱ्या तयार होतात, उद्योग वाढतात, प्रत्येकाच्या हाताला काम मिळतं, युवकांची स्वप्न पूर्ण करण्याकरता अर्थव्यवस्था पंख तयार करते, ते पंख तयार करण्याचं काम आज मोदीजींनी केलंय. आणि आता मोदीजींनी सांगितलंय पुढच्या 4 वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असेल हे मोदीजी या ठिकाणी करून दाखवत आहेत. आणि म्हणून आज एकीकडे गरिबीचं निर्मूलन तर होतच आहे, पण गेल्या 10 वर्षामध्ये रोजगाराच्या संधी जेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या, माझा दावा आहे त्याच्या आधीचे 25 वर्ष तुम्ही कळा, 25 वर्ष, त्या 25 वर्षात जेवढ्या रोजगाराच्या संधी झाल्या त्यापेक्षा जास्त संधी मोदीजींनी गेल्या 10 वर्षात तयार केल्या. आणि याच्याही दुप्पट संधी मोदीजी पुढच्या 5 वर्षात तयार करतील, कारण आता आमच्या अर्थव्यवस्थेने जी भरारी घेतली आहे या अर्थव्यवस्थेला कोणी थांबवू शकत नाही.